भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर, केंद्रीय अर्थमंत्र्यांची माहिती, ईपीएफओ आणि यूपीआय वापरकर्त्यांचं प्रमाण वाढल्याकडे सीतारामन यांनी वेधलं लक्ष। शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार, कापसापासून शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न। कृषी कर्जाचं लक्ष 20 लाख कोटींवर नेणार, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार, मत्स्य विकासासाठी 6000 कोटींची तरतूद। पुढच्या 3 वर्षात 1 कोटी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवणार, आवश्यक सुविधा संसाधनं उपलब्ध करून देणार। डाळींसाठी विशेष हब तयार करणार, हैदराबादच्या श्री अन्न रिसर्च सेंटरला विशेष अनुदानाची अर्थसंकल्पात तरतूद। केंद्रीय अर्थसंकल्पात महिला बचत गटाचं सबलीकरण, महिला सशक्तीकरणावर भर देणार। पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांच्या सहभागानं प्रयत्न सुरू, पर्यावरण संवर्धनावर भर, जम्मू काश्मीर लडाखकडे सरकार विशेष लक्ष देणार। अन्नधान्य वाढीसाठी कसून प्रयत्न करणार, अन्न साठवण विकेंद्रीकरण प्रक्रियेवर भर देणार, अर्थसंकल्पात तरतूद। वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन देणार, 157 नवीन नर्सिंग कॉलेजेस सुरू करणार, आयसीएमआर लॅबना अद्ययावत सुविधा देणार। पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटींपर्यंत खर्च करणार, अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या खर्चात 33% वाढ। 5G सेटअप उभारणीसाठी 100 लॅब उभारणीसाठी अर्थसंकल्पात तरतूद। आदिवासी मुलांसाठी एकलव्य निवासी शाळांचा निर्णय, आदिवासी विकास मिशनच्या माध्यमातून शिक्षक नियुक्त करणार। नव्या व्यवसायांसाठी पॅन कार्ड महत्त्वाचं, डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी डिजी लॉकर वाढवण्यावर भर। ऊर्जा विभागासाठी 50,000 कोटींची तरतूद, पीएम आवास योजनेचा फंड 66% वाढवला। हरित विकासावर अर्थसंकल्पात भर, 2030 पर्यंत 5 मेट्रिक टन हायड्रोजन उत्पादनाचं लक्ष, शून्य कार्बन उत्सर्जनासाठी योजना आखणार। अर्थसंकल्पाआधीच सरकारी तिजोरीत घसघशीत वाढ, जानेवारीतील GST कमाई 1,55,000 कोटींच्या वर। वीज दर प्रति युनिट 1 रुपयांनी महागण्याची शक्यता, महसुली तुटीमुळे महावितरणाचा 2 वर्षांनी वीज दर वाढीचा प्रस्ताव। मुंबई माफक दरात कॅन्सरच्या चाचण्या उपलब्ध, बॉम्बे रुग्णालयात मिळणार सुविधा, वेगवेगळ्या निदान पद्धतीद्वारे विविध प्रकारच्या कॅन्सरचे करता येणार निदान। पुण्यात कोयता गँगला आवर घालण्यासाठी पोलिसांची बक्षीस योजना, आरोपींना पकडून आणणाऱ्या पोलिसांवर बक्षिसांची खैरात। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे